दिग्रस तालुक्यातील तुपटाकळी या गावात रात्री 12:30 दरम्यान संतोष राठोड यांच्या बैलाला विद्युत करंट लागून त्या बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत शेतकऱ्याने त्वरित पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली आहे. तर घटनास्थळी पाहणी करून पुढील कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. रात्री 12:30 दरम्यान बैलाच्या ओरडण्याचा आवाज आला. ते पाहून शेजारी असलेले बैलाचे मालक संतोष राठोड यांनी बाहेर येऊन पाहिले असता बैलाच्या गोठ्यावर तार लोंबकळत असलेल्या अवस्थेत होती. स्पार्किंग होत असल्याने त्यांना शंका आली. त्यांनी त्वरित विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी गावातच असल्याने सुशील परंडे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी किसन परंडे यांच्या मदतीने तुटलेली तार काढून टाकले व तार काढल्यानंतर गोठ्यात पाहिले असता बैल मृत अवस्थेत आढळून आला. शेतकऱ्याने त्वरित पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली व तक्रार दखल घेत पोलीस उपनिरीक्षक कायंदे व सहकारी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच तूप टाकीचे तलाठी अशोक साबळे यांनी सुद्धा या घटनेचा प्राथमिक अहवाल तयार केला व विद्युत वितरण वीज कंपनीच्या JE स्नेहा खारकर यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली व घटनास्थळाची पाहणी करून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. विद्युत वीज वितरण कंपनीने या गंभीर घटनेची दखल घेऊन गावातील किनारा लागून असलेले सर्व्हिस लाईन तसेच विद्युत तारा यांची पाहणी करून ते दुरुस्त करण्याची मागणी गावकरी वर्गातून करण्यात येत आहे. बैलाच्या मृत्यूने हवालदिल झालेल्या संतोष भिकारी राठोड यांनी मदतीची मागणी केली आहे. VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.